मकर संक्रांत सणानिमित्त अहमदनगर मधील वाकोडी ग्रामस्थांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत निमित्त महिला एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करतात। यामध्ये आपल्या विचारांची देवाणघेवाण केली जाते। हळदी कुंकू कार्यक्रमातून एकमेकांमध्ये स्नेहबंध वाढला जातो। महिला खऱ्या अर्थाने कुटुंबाचा आधार असतात। त्यांच्या माध्यमातून युवा पिढीला संस्काराचे धडे दिले जातात। चांगल्या विचारातून दिशा मिळते। वाचन संस्कृती वाढविण्यासाठी महिलांनी वृत्तपत्राचं वाचन करावं। क्रांतिसूर्या सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांचा आदर्श अंगीकारून पुढील वाटचाल करावी असं प्रतिपादन विद्या क्षीरसागर यांनी केलं। नगर तालुक्यातील वाकोडी ग्रामस्थांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्या बोलत होत्या। तर या कार्यक्रमाला विद्या क्षीरसागर यांच्यासह बाजार समिती माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, सरपंच मंगल गवळी, सुनीता मोडवे, दीपिका कराळे, गयाबाई गवळी, बच्चूभाऊ मोडवे, एकनाथ कराळे, गणेश तोडमल, आदिनाथ मोडवे, शारदाताई पवार, विशाल गागरे, प्रतीक्षा गागरे, बंटी पवार, केशरबाई मोडवे, आशा चिताळ, बापूसाहेब तांबे, भोर मॅडम, पंडित सर, कदम मॅडम उपस्थित होते। तर यावेळी बोलताना हरिभाऊ कर्डिले म्हणाले की वाकोडी गावातील महिलांना एकत्रित करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। वाकोडी गावातील महिला शेती व्यवसायात अग्रेसर आहे। विविध शेती पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात। ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या माध्यमातून महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना घेऊन जाण्याचं काम केलं जातं। महिलांचं आरोग्य अबाधित राखण्यासाठी वर्षभर सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन देखील केलं जातं असं कर्डिले यांनी म्हटलंय। आपल्या परिसरातील वाकोडी पंचप्रसूतीतील सर्व माता बहिणींना एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्रित आणण्याचं काम केलं। आपल्या महिलांना सवय काय लागली आणि बचत गट आहेत आपल्या गावात, बचत गटाच्या अधिकाऱ्याला बोलतात, पैसे घेतात, काहीतरी कुठेतरी कर्ज वगैरे थोडंफार जर झालेलं असेल, नवऱ्याने करून ठुलं असेल तर तो हप्ता घेतला तर तिथं भरून टाकायचा, परत आपले आले दिवस मागच्या सारखेच ते चालूच राहतं। ते हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे। त्या पैशाचा उपयोग आपल्या कुटुंबासाठी आपण केला पाहिजे, कर्ज बुजवण्यासाठी नका करू। ही सवय लागली तर तो तुम्ही कर्ज बुजवता आणि आमचा मित्र कर्ज काढीत राहतो आणि तुम्ही बुजित राहता, याच्यातच आपले सर्वांचे दिवस व्हायला चालले। म्हणून असं काय कृपया कुणी करू नका। आणि प्रत्येक महिलेनी आज इथं सासू आहे आणि सून पण आहे। आज जर तुम्ही तुमच्या सासूला जर जीव लावला आणि हे जर तुमच्या मुला मुलींनी बघितलं, उद्या तुम्ही त्या वयात गेल्यानंतर तेच मुलगा असेल, तीच मुलगी असेल, ते तुम्हाला सुद्धा जीव लावल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।